नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी मी माझे व्लॉगिंग जी ती स्टार्ट केलेली आहे। मस्त असं देवाची सगळी सागर संगीत पूजा केली, उंबरठ्याला लेपन करून पूजन केलं व्यवस्थित। असं जिथनं मी व्लॉग बनवायचं बंद केलं होतं तिथनंच मी आज सुरुवात केलेली आहे व्लॉग बनवायला आणि डेली व्लॉगिंगला। तर जसं की माझं चॅनल जे ते डेली व्लॉगिंगचं चॅनल आहे, यामध्ये मी माझी लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करत असते, त्याचबरोबर छान छान अशा घरगुती रेसिपीज तुमच्यासोबत मी शेअर करत असते। तर आजही मी तुमच्यासोबत खूप छान अशी एक रेसिपी ही शेअर करणार आहे, जे मी मायक्रोवेवमध्ये वांग्याचं भरीत मी कसं केलं, म्हणजे मायक्रोवेवमध्ये मी वांगे कसे भाजले आणि खूप छान असं टेस्टी सोप्या पद्धतीने भरीत कसं बनवलं। त्याचबरोबर मी ऑनलाईन कपड्याचं स्टँड घेतलेलं आहे, तर ते कपड्याचं स्टँड मी केवड्याला घेतलं, कुठून घेतलं आणि ते कसं ॲसेम्बल केलं ते आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्याचबरोबर उद्या म्हणजे शनिवारी महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीच्या दिवशीच हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर महाशिवरात्रीची थोडीफार मी तयारी केली, जसं की साबुदाणा भिजून ठेवणे, किराणा सामान आणून ठेवणे, पूजेची तयारी करून ठेवणे, तर ते सगळं आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्लॉग जर बघायला आवडत असतील तर व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण अशाच प्रकारचं कंटेंट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर आता मी 6 वाजता जे इथे बाहेर गेले होते आणि त्यानंतर आल्यानंतर मी इथे सायंकाळची दिवाबत्ती केली आणि व्लॉगला सुरुवात केली। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। तर आज खूप दिवसांनी व्लॉग जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करत आहे। इतक्या दिवसापासून व्लॉग का शेअर करत नव्हते, काय कारण होते ते या अगोदरच्या व्हिडिओमध्येच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर आता इथून पुढे जे ते रेग्युलर आपले व्लॉग येत जाणार आहे आणि मला तुम्ही सगळे खूप छान असा प्रतिसाद देत आहात आणि येत्या 7 ते 8 दिवसातच आपले 10K सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण होईल। आणि ते सगळे म्हणजे ते जे 10K सबस्क्रायबरचं जे सेलिब्रेशन आहे ते आपण सगळे मिळून करणार आहोत। तर जर तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडत असतील तर नक्की जे नवीन आहे आणि माझे व्लॉग्स बघत आहे तर त्यांनी नक्की जे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्लॉग्स जे ते बघायला मिळत जाईल। आणि मी माझ्या चॅनलवरती जे ते नवीन नवीन कंटेंट, नवीन नवीन काहीतरी असं छान असं काही घेऊन येत असते, तर नक्की तुम्हाला जर आवडत असेल चॅनल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंट करून सांगत जा की तुम्हाला कुठल्या प्रकारचं कंटेंट बघायला आवडेल। तर मी तर माझ्या पद्धतीने मला जे आवडतं, मला जे मी तुमच्यासोबत शेअर करू शकेल असं कंटेंट आणि चांगलं कंटेंट तुमच्यासोबत शेअर करतच असते। तर असो, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची माझी जी पूजा असते, म्हणजे जो आपण मंगल कलश स्थापन केलेला असतो त्याचं जे पाणी बदलायचं असतं, तर ते आज शुक्रवारच्या दिवशी मी बदलत असते। तर मंगल कलशाची स्थापना करून झालेली आहे, देवपूजा सकाळी झालेली आहे आणि आत्ता आहे 8 वाजत आलेली आहे, 8:30 वाजत आलेली जवळजवळ। आणि आतापासून मी व्लॉग जो आहे तो सुरू केलेला आहे। सकाळपासून खूप बिझी दिवस गेला माझा, कारण सकाळी मी उद्या जसं की शिवरात्री आहे तर शिवरात्रीच्या अगोदर देवांची डीप क्लिनिंग करून आणि आज शुक्रवारच्या दिवशीच मी देवांना पंचामृताने आंघोळी घालत असते, तर तीही म्हणजे देवांची डीप क्लिनिंगही झाली आणि पंचामृताने आंघोळही घालून झाली सगळ्या देवांना व्यवस्थित। सागर संगीत असे 2 ते 2.5 तास माझे जी पूजा असते त्या पूजेसाठी गेले, त्यानंतर उंबरठ्याला लेपन केलं, पूजन केलं, रांगोळी काढून झाली, पुन्हा उंबरठ्याचं जे उंबरठा पूजन असतं ते करून घेतलं, गॅसचं पूजन करून घेतलं, तर खूप सारे कामं झाले। त्यानंतर मुलांची सकाळची टिफिन वगैरे, तर ते सगळं आवरून कामं करता करता खूप उशीर झाला। त्यानंतर मग मी लगेचच 4 वाजता स्वयंपाकाला लागले, तर लवकर स्वयंपाक करून घेतला कारण मी 6 वाजता जे ते बाहेर जाणार होते। तर स्वयंपाकात मी आज काय बनवलं होतं तर मस्त असं अख्खं वांगं जे असतं ते बनवलं होतं अगदी सोप्या पद्धतीने। तर एखाद्या दिवशी कसं बनवलं ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल। मी रेकॉर्डिंग करून घेतलेली आहे तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि टेस्टी असं भरलं वांगं मी केलेलं आहे आणि चपात्या केलेल्या आहेत, तर एवढंच केलेलं होतं, चटणी अगोदरच मी करून ठेवलेली आहे। बाहेर गेलेले होते तर कशासाठी गेले होते तर किराणा सामान आणायचं होतं, उद्या जसं की शिवरात्री आहे तर शिवरात्रीसाठी लागणार होतं मला खूप सारं सामान,
पूजेचं सामान इथे बघू शकता तुम्ही, बेलपत्र काढलेले. उद्या शिवरात्रीच्या दिवशी आपण बोरं जे असतात खाण्याचे बोरं आपले, ते बोरं व्हायचे असतात महादेवाला, ते बोरं आणले. त्यानंतर हे जे फूल असतं ना, हे उद्याच्या दिवशी आपल्याला हे फूल आणि फळ व्हायचं असतं. तर ते माझी म्हणजे आमच्या शेताकडे गेले होते मी, तर हे सगळे असं शेतात ना आणलेले फुलं फळं आहे हे, आणि त्यानंतर बेलपानही तिथनंच आणलं, आणि जे बोरं आहे ते मी मार्केटमधनं आणले. त्यानंतर फ्रुट्स पाहिजे होते उद्याच्या उपवासासाठी, तर फ्रुट्स आणले. त्यानंतर काही किराणा सामान आणायचं होतं ते आणलं, आणि 2 किलो मी बेकरीतनं रोट बनवून घेतले, तर ते रोट आणले. आणि रताळे आणले, महत्वाचे उद्या रताळे पाहिजे असतात, तर रताळे आणले. आता हे सगळं मी धुवून ठेवणार आहे. तर एक जे फळ आहे ते मी धुवून ठेवलेलं आहे, ते म्हणजे बोरं एक्स्ट्राचे आणून घेतले. उद्या पहाटेच मी पूजेला जाणार आहे, तर जमलं शक्य झालं तर मी पूजेचंही थोडंफार रेकॉर्डिंग करणार आहे. तर उद्याचंही छान असा व्लॉग असणार आहे, तर तुम्ही बघा. तर उद्याच्या पूजेची माझी सगळी तयारी झालेली, आता फक्त ताट मला बनवून ठेवायचं आहे, जेणेकरून उद्या पहाटे मला पटकन जाता येईल. तर 6 वाजता मी गेले होते बाहेर किराणा शॉपिंग करण्यासाठी, ती करून आत्ता आले आणि लगेचच तुम्ही बघितलं की देवपूजा दिवा लावलेला नव्हता सायंकाळचा, तर दिवा लावला सायंकाळचा. आणि त्यानंतर उंबरठा पूजन सकाळी केलं होतं, सकाळीही दिवे लावले होते आणि संध्याकाळीही दिवे लावले. तर अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन होतं. थोडंफार जे मी तुमच्यासोबत आत्ता 6-7-8 वाजेपासून शेअर केलेलं आहे. आणि आता मी काय काय सामान आणलं तेही तुम्हाला दाखवते. आणि आजच मी ना थोडीफार तयारी करून ठेवणार आहे, जसं की साबुदाणा भिजवून ठेवले. उद्या मी अशी पटकन होणारी आणि मस्त आणि टेस्टी अशी उपवासाची थाळीही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उद्याचा व्लॉगही नक्की बघा. तर छान अशा रेसिपीज, सोप्या आणि मस्त अशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मला साबुदाणा जो आहे तो भिजवून ठेवायचा आहे, तर तो भिजत ठेवेल. त्यानंतर फ्रुट्स मला क्लीन करून ठेवायचे, तर तेही थोडंफार मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आता मी काय काय फ्रुट्स आणले काय नाही ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी ही 1 किलो तीळ घेतलेली आहे, ही उद्याच्या सामानात नाही लागणार पण मला घरामध्ये रेग्युलर लागती, त्यामुळे मी ती आणून घेतली 1 किलो. त्यानंतर 2 किलो साबू हे शेंगदाणे आणलेले आहे, तर हे 1 महिनाभर पुरेल असे 2 किलो शेंगदाणे आणलेले. त्यानंतर 2 किलो गुळ आणलेला आहे आणि तेलाचे पॅकेट आणलेले आहे. मला घाण्याचं तेल नाही मिळालं त्यामुळे मला पॅकेट्सच घ्यायला लागले. तर सूर्यफूल तेलाचे हे 2 पॅकेट्स आणलेले आहे. मीठ संपलेलं होतं, मीठ आणलेलं आहे. त्यानंतर तांदूळ आणलेले आहे. मुलांना डाळ भातासोबत येते आंबेमोहर तांदूळाचाच भात लागतो, तर 2 किलो तांदूळ आणलेले आहे. आणि बिर्याणी राईस जे ते अजून होते 5-1 किलो, त्यामुळे ते नाही आणले. त्यानंतर मेन आयटम साबुदाणा 2 किलो. तर हा उद्या 1 किलोच्या म्हणजे थोडासा 1 किलोला कमी कमी असा उद्या लागेल. आणि 1 किलो साबुदाणा मला ज्या पापड्या बनवायच्या उपवासाच्या त्यासाठी लागणार आहे, तर ते एक्स्ट्रा मी आणून घेतलं. 1 किलो साखर आणलेली आहे. बस किराणा सामानात मी हे एवढंच आणलेलं आहे. तर हे सगळं असं जे आपल्याला महिनाभर पुरेल असं ठोक सामान आणलेलं आहे. त्यानंतर मोहरी आणलेली, मोहरी संपली होती. जिरे पण आणलेले, जिरे संपले होते. त्यानंतर लाल तिखट माझं पूर्ण संपलं होतं, तर लाल तिखट आणलेलं आहे हे 7-8 दिवस पुरेल एवढं. त्यानंतर मी उन्हाळा काम जे ते आता माझं चालू करणार आहे बनवायला, आणि ते तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. त्यानंतर उद्याच्या उपवासासाठी लागणारं ते चिक्की आणलेली, शेंगदाणा चिक्की 2 प्रकारची, आणि बनाना वेफर्स आणलेले आहे. त्यानंतर 1 लिटर दही आणलेलं आहे. दही 1 लिटर अगोदर आहे घरचं, पण अजून पाहिजे होतं मला उद्या, जसं की मला अभिषेक करायचा आहे तर त्या हिशोबाने मला जास्त पाहिजे होतं दही, त्यामुळे 1 लिटर जे विकतचं दही असतं ते आणलं. त्यानंतर राजगिरा चिक्की आणलेली 1 पॅकेट. उद्या कसं सगळेच उपवास करता, मुलांनाही उपवास असतो, यांनाही उपवास असतो. मला एकटीला उपवास असल्यानंतर एवढं काही मी आणत नाही, पण मुलांना उपवास असल्यानंतर हे सगळं घरात ठेवायला लागतं, जेणेकरून त्यांना खायला लागतं, तर मग पुन्हा आरडाओरडा होतो, त्यामुळे मी सगळंच घेऊन आलेले आहे. त्यानंतर उद्याच्या पूजेसाठीच मला काळे तीळ पाहिजे होते महादेवाच्या पूजेसाठीच, तर हे काळे तीळ आणलेले आहे. त्यानंतर भांड्याचं लिक्विड संपलं होतं, ते लिक्विड आणलेलं आहे.
चहा पत्ती सोसायटी चहा, तर हे एक पॅकेट आणलेले चहा मी घेत नाही पण घरात बाकीचे असता पाहुणे येतात त्यांच्यासाठी लागतं. त्यानंतर शेजवान चटणी, हे तीन पॅकेट आणलेले बरण्या, तीन बरण्या आणलेल्या आहेत. तर ही 65 रुपयाला एक बरणी होती आणि मोठं जे आहे एकदम मोठी जी बरणी असती शेजवान चटणीची ती माझ्या मते 125 रुपयाला होती. तर ह्या बरण्या ज्या त्या तीन घेतल्या मी, तर ह्या परवडल्या त्यामुळं ह्या घेतल्या आणि चिंग्सच्याच आहे त्यामुळं चांगले आहे. अगोदरही मी हीच चटणी वापरते त्यामुळे ही चटणी आणलेली आहे. आणि यात जे ते रोट बनवून आणलेले आहे ते मी फ्रंट कॅमेराने तुम्हाला दाखवते. त्यानंतर यात आहे उपवासाचं फराळ सगळं. तर हा तिखट बटाटा चिवडा आणलेला आहे आणि जो गोड चिवडा असतो बटाट्याचा तो आणलेला आहे आणि 1/4 किलो पेढा. तर हे तीनही 1/4 किलो आणलेलं आहे. हेच मुलांना लागतं त्या हिशोबाने, मुलांच्या हिशोबाने. आणि हा फ्रुट्स काय आणलेले, तर काळे द्राक्षे हे धुवून ठेवायचे मला, पिवळे द्राक्षे आणलेले आहे, केळे आणलेली आहे. उद्या आपल्याला कौट पाहिजे असतं तर कौट आणलेलं आहे. त्यानंतर भाजीसाठी एक भाजी होईल अशी भेंडी आणलेली, ती धुवून ठेवलेली आहे. त्यानंतर ॲप्पल आणलेले 1 किलो, 1/2 किलो चिकू आणलेले आहे आणि 2 किलो रताळे आणलेले आहे. तर एक उपवासाचा टिफिनही द्यायचा आहे यांच्या मित्राला. तर त्या हिशोबाने 2 किलो रताळे आणले आणि आमचे गडी वगैरे असता खाण्यासाठी. तर त्या हिशोबाने मला थोडंसं जास्तच सगळं करायला लागतं. आणि मी जे रोट करून आणलेले आहे ना, ते मी एक पॅकेट जे इथे खोललेलं आहे आणि एक पॅकेट तसंच आहे. तर मी तुम्हाला ते फ्रंट कॅमेराने दाखवते. तर हे पहा, अशा प्रकारे हे 2 किलो रोट मी बनवून घेतले होते. तर मस्त असे छान पॅकिंगमध्ये त्यांनी दिलेले आहे. तर हे 1 किलोचं एक पॅकेट आहे आणि 1 किलोचं मी ओपन केलं होतं. तर छान असं पॅकिंगमध्ये इथे त्यांनी पाठवलेलं आहे. अशा पद्धतीने मी हे साजूक तुपात 2 किलो हे रोट बनवून घेतले. तर मुलांना जसं की आता थंडीचे दिवस येते, थंडीच्या दिवसामध्ये काही ना काही सकाळी खायला लागत असतं, तर बिस्किट्स ऐवजी मी म्हटलं हे छान असेल, थोडंसं हेल्दी एक ऑप्शन राहील. त्यामुळे मी हे 2 किलो रोट जे ते मुलांसाठी बनवून घेतले, त्यातलेच इथे हे थोडेसे आहे. काही पाहुणे आले ते सकाळी त्यांनाही मी सर्व केले होते आणि आता एवढे हे एका बरणीमध्ये मी काढून ठेवलेले आहे. आणि खूप छान टेस्टी असे हे रोट झालेले आहे, मस्त बनवलेले आहे. आणि मी घरीही रोट बनवते पण आपण घरी कसं थोडंसं क्वांटिटीत बनवतो, पण मला थोडं जास्त क्वांटिटीत पाहिजे होते जेणेकरून मला काही कामं माझे थोडेसे सोपे होतील. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की घरात थोडेसे चेंजेस मी केलेले आहे. एवढे मेजर चेंजेस नाही केलेले पण थोडेफार केलेले, जसं की लाईट फिटिंग केलेली, महत्त्वाची लाईट फिटिंग होती घरामध्ये. व्यवस्थित असा लाईट पाहिजे होता मला, तर जवळजवळ छान अशी लाईट फिटिंग करून घेतली 2 रूममध्ये, बेडमध्ये आणि किचनमध्ये. त्यानंतर इकडे हॉलमध्ये जे येते मी हे जे आहे इथे हे 3 लॉट टाकून घेतले. आता मी रँडमली सगळं सामान लावलेलं आहे पण यात थोडेसे अजून चेंजेस होणार आहे. याला दरवाजा बनवून घेणार आहे आणि हा जो बॉक्स आहे याला मी पूर्ण कबर्डमध्ये कन्वर्ट करून घेणार आहे आणि पूर्ण घराला कलरही करून घेणार आहे. पण एक महिन्याभरासाठी मी आता स्टॉप घेतलेला आहे, कारण माझी मुलगी जी आहे तनिष्का, तिची आता 10th एक्झाम येत आहे. प्रिलिम झाल्या तिच्या, 2 प्रिलिम झाल्या, आता प्रॅक्टिकल चालू आहे. त्यानंतर मग तिच्या एक्झाम चालू होतील, त्यामुळे मग मी थोडासा आम्ही ब्रेक घेतलेला आहे. आणि त्यानंतर घरात जे ते कलरिंगचं काम चालू होईल आणि अजून थोडेफार चेंजेस जे ते तुम्हाला दिसून येतील. तर आणि काय काय चेंजेस होणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि प्लीज इतर जे मेस झालेले आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण ज्या वेळेला ते लॉक टाकले ना त्यावेळेला खूप धूळ उडालेली आणि त्यामुळे सगळ्या घरामध्ये धूळ झालेली आहे. तर मी जेवढं पॉसिबल होईल माझ्याकडनं तेवढं क्लिनिंग केलेली आहे उद्याच्या उपवासाच्या हिशोबाने सुद्धा. पण बरंच अजून थोडंसं धूळ वगैरे आहे, तर ते दिसलं बी तर थोडंसं इग्नोर करा, बस एवढंच माझं सांगणं आहे. थोडंसं मेसी घर झालेलं आहे पण एक महिनाभर तुम्हाला असं हे बघावं लागेल, त्यानंतर छान असे थोडेफार मी बदल करणार आहे. तर ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे नॉन मॉड्युलर किचन कसं आवरून ठेवायचं काय ते त्यासाठीच्याही छोटे छोटे तुम्हाला आयडियाज मिळतील. तर नक्की आपलं चॅनल जे इथे सबस्क्राईब केलेलं राहून द्या. आता यानंतर मी काय करणार आहे की हे सगळं जे फ्रुट्स वगैरे आणलेले आहे मी
तो आता केळी तर मला काही धुता नाही येणार, तर मी फक्त केळी जे आहे ते अशा किऊन देते आणि ऍपल वगैरे ते सगळं धुवून ठेवते। तर एक्स्ट्रा तर सगळं जे फराळ आहे ते आणलेलं आहे, कारण उद्याच्या दिवशी आपल्या घरीही कोणी येतं ना, तर त्यांनाही आपण उपाशी असं जाऊन देत नाही। आपल्या स्वामी केंद्रातही सांगितलं जातं की आपल्या घरी कोणीही पाहुणे येऊ, आपण त्यांना निर्मुखी किंवा उपाशी पाठवायचं नसतं। चहा, दूध किंवा आपण जे खातो आहे, आपलं जेवण आपण जेही करतोय ते करून त्यांना पाठवायचं असतं। थोडं की नाही ना, ते समाधानी होऊन आपल्या घरातनं गेले पाहिजे। तर ह्या हिशोबाने कुणीही उद्याच्या दिवशी आपल्या घरी येऊ, उद्या तर मोठी शिवरात्रीचा उपवास आहे, तर त्यांना आपण जे फराळ करतो ते सर्व करायचं असतं, त्यांना वाढायचं असतं। तर त्या हिशोबानेच मी सगळं जे ते एक्स्ट्राचं सामान आणलेलं आहे आणि 8 दिवस पुरेल असे फ्रुट्स ही आणलेले आहे। तर आता ही केळी जी इथे मी या फक्त ठेवून देते आणि ह्याच ट्रेमध्ये मी सगळं जे फ्रुट्स आहे ते धुवून ठेवणार आहे। तर आता मी बोरं धुवून ठेवलेली आहे, केळी तशीच ठेवलेली आहे, ऍपल धुते आणि त्यानंतर हे रताळे जे ते आपल्याला रात्रभर जे ते मस्त असे थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे, म्हणजे याला माती वगैरे लटकलेली असते ना तीही निघून जाते आणि रताळे जे ते मस्त असे छान कडक राहतात आणि दुसऱ्या दिवशी त्याची टेस्टही मस्त लागते। आणि ह्याचीही छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्याच। तर त्यासाठी 2-3 रेसिपी करायच्या होत्या आणि उपवासानंतरही रताळे जे ते आपण असे खाऊ शकतो, तर त्यामुळे मी रताळे एक्स्ट्रा आणलेले 2 किलो। तर उद्या 1 किलो होईल आणि 1 किलो मी नंतर यूज करणार आहे। तर आता हे सगळं मी काम पटापट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मी आता दाखवणार आहे की मी कपडे वाळत घालण्याचं स्टँड घेतलेलं आहे, तर ते जे स्टँड आहे ते मी कसं असेंबल केलं ते, आणि खूप मस्त अफोर्डेबल प्राईसमध्ये मी फ्लिपकार्ट वरती ऑनलाईनच ते जे कपडे वाळत घालण्याचं स्टँड असतं ते घेतलेलं आहे। फक्त 1450 रुपयामध्ये मी ते स्टँड घेतलेलं आहे। ते स्टँडचे ते कसं असेंबल करायचं ते तुम्ही आता बघा। त्यानंतर मस्त टेस्टी असं ओव्हनमध्ये वांगे भाजून मी मस्त भरीत केलेलं आहे, तर ती भरिताची रेसिपी मी ह्याच व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ते स्टँड कसं असेंबल करायचं तेही तुम्ही बघा आणि भरीत कसं बनवायचं तेही तुम्ही बघा। तर आता इथे मी हे स्टँड जे ते कपडे वाळत घालण्याचं स्टँड ते असेंबल करणार आहे आणि ते स्टँड आलेलं होतं, तर त्याची अनबॉक्सिंग ही मी तुमच्यासोबतच करत आहे तुमच्यासमोरच। तर जसं की मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला माझे चुलत सासरे वारलेले होते, तर त्या पिरियडमध्येच मी हे स्टँड आलेलं होतं, तर तेव्हा आम्हाला सुतक पडलेलं होतं, त्यामुळे मी जे ते डोक्याला टिकली लावलेली नव्हती आणि हेडफोन लावून थोडीशी करमणूक म्हणजे गाणे ऐकत होते, देवाचे जे गाणे असतात ते ऐकत होते। तर ते ऐकता ऐकता मी स्टँड जे ते असेंबल करायला घेतलं होतं। तर बॉक्स जे तो अनबॉक्सिंग केली मी, तुम्ही बघितलं कशा प्रकारे एकदम व्यवस्थित असा बॉक्स पॅकिंग होऊन आला होता आणि सगळं सामान त्यात होतं। फक्त आपल्याला यात जे ते किती हे जे पार्ट आलेले आहे ना, हे पार्ट जे मॅन्युअल असतं याच्याबरोबर, त्या मॅन्युअलवर बघून आणि सगळे पार्ट जे ते बघून घ्यायचे, मोजून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला याच्याबरोबर स्क्रूही मिळालेले असतात, ते स्क्रू घ्यायचे आणि हे मॅन्युअल मिळालेलं आहे। तर ह्या मॅन्युअलवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला सगळं स्टँड जे ते असेंबल करायचं। यात फक्त आपल्याला हातोडी जी आहे ती घ्यायची संघ, पण अगदी हातोडीने हळूहळू असं ते वरच्या साईडने थोडंसं ठोकायचे, जास्त नाही ठोकायचे, नाही तर ते स्टँडचे जे प्लास्टिकचे जे असतं ना त्याचे कोपरे जे ते थोडेसे पिचले जातात। तर आता मी सगळ्यात अगोदर बेसपासून सुरुवात करणार आहे घालणं। तर अगोदर मी हा बेस जो आहे तो रेडी करून घेतला 2 रॉड टाकून, त्यानंतर यावर आपल्याला आता हे जे छोटे रॉड आहे ते असे उभे लावून घ्यायचे यावर आणि त्यानंतर मध्ये आपल्याला हे प्लास्टिकचं जे आहे याला जॉईंट करण्यासाठी हे लावून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे 3 टप्प्यांमध्ये हे स्टँड जे ते अगोदर असेंबल करून घ्यायचे आणि त्यानंतर मधले रॉड जे ते लावून घ्यायचे आणि याचबरोबर आपल्याला साईडनीही जे छोटे छोटे कपडे अडकवण्यासाठीचं हँगर असतं ना, ते हँगर अडकवण्यासाठी सॉक्स किंवा मग जे मास्क असतं ते मास्क ही अडकवण्यासाठी जागा असते, तर तेही लावून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी पूर्ण स्टँड जे ते असेंबल करून घेतलेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे, मॅन्युअलप्रमाणे आपण सगळं हे असेंबल करायचे आणि फक्त 1-15 मिनटात मी हे अशा पद्धतीने हे स्टँड जे ते असेंबल केलेलं आहे आणि भरपूर अशी याची हाईट आहे, 5.5 फुटाचं हे 5.5 फूट उंच आहे आणि खूप छान असं स्टँड आहे।
तर आता आपण बघणार आहोत की मी ओव्हन मध्ये वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वांगे कसे भाजले। तर 180 डिग्री सेल्सियसला मी अशा प्रकारे हे वांगे जे ते भाजून घेतलेले आहे आणि वांगे भाजत असताना मी 5-5 मिनिटाच्या अंतराने हे वांगे जे ते त्यांची फक्त साईड जी ती चेंज करून घेतलेली। त्यानंतर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेलं टोमॅटो जो आहे तो पाहिजे आहे। आता वांगे ज्या वेळेला आपण ओव्हनमध्ये भाजण्यासाठी ठेवतो ना त्यावेळेला वांग्यांना अशा प्रकारे आपल्याला मधोमध कट देऊन घ्यायचे जेणेकरून वांगे जे ते फुटणारही नाही आणि आतमध्ये वांग्यांना कीड लागलेलं आहे की काय तेही आपल्याला समजेल। तर हे कट मारून घेतलेले, त्यामध्येच मी लसूण जे ते 10-12 पाकळ्या लसूण जो येतो ह्या फटींमध्ये जे आपण कट करून घेतलेले त्यामध्ये घालून घेतले आहे आणि 7-8 मिरच्याही, हिरव्या मिरच्याही मी यातच घालून त्या भाजून घेतल्या आहे। त्याने छान अशी स्मोक येतो वांग्याचं भरीत बनवतो ना आपण त्याला, तर मस्त 10-15 मिनटात हे वांगे जे ते अशा प्रकारे आपण ओव्हनमध्ये भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर यातले लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला काढून घ्यायचं एक साईडला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची लसूण आणि हिरवी मिरचीची। त्यानंतर आता आपण वांगे जे ते त्याचे सालं काढून ते छान असे स्मॅश करून घ्यायचे चाकूनी आणि वांग्याचं भरीत आता आपण करायला घेणार आहोत। तर मी गॅस ऑन केलेला आहे, गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली। कढई गरम झाल्यावर त्यामध्ये मी 2 चमचे भरून तेल गरम करायला ठेवलेले। तेल गरम झालं की लगेचच आपल्याला त्यामध्ये आपण जी हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला जवळजवळ मी 4 मोठ्या साईजचे कांदे जे ते बारीक चॉप करून घेतलेले होते ते कांदे आपल्याला परतून घ्यायचे छान असे ट्रान्सपरंट होतोर। कांदा जास्त परतून नाही घ्यायचा, थोडासा कच्चेपणा त्या कांद्यामध्ये राहिला पाहिजे। थोडंसं आपण 1 मिनिटभर ते कांदे आणि हिरवी मिरचीचा ठेचा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मोठ्या साईजचे 2 टोमॅटो मी चॉप करून घेतले होते ते घालून घेतलेले। हेही आपल्याला अगदी 1 मिनिटभरच परतून घ्यायचे आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि गूळ घालायचं आहे। गूळ घालणं हे ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल, पण खूप छान अशी चव येते गुळाने म्हणून आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालायची, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हा मसाला जो आहे तो आपल्याला पुन्हा 1-2 मिनटासाठी मीडियम गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे। मसाला छान असा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला स्मॅश केलेला जे वांगं आहे भाजून घेतलेलं ते वांगं घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा 2 मिनटासाठी हे भरीत जे ते आपल्याला मीडियम गॅसवरच छान असं परतून घ्यायचं आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने मस्त टेस्टी असं आपलं वांग्याचं भरीत जे ते बनून रेडी होतं। तर यात मी आता वरनं थोडीशी कोथिंबीर आणि कच्चा कांदा जो तो घालून घेतला आणि खूप छान अशी चव येते। एकदा तुम्ही अशा प्रकारे वांग्याचं भरीत नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल अशी ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा। तर अशा पद्धतीने मी मायक्रोवेवमध्ये भरितासाठी लागणारे वांगे जे येते भाजून घेत असते। फक्त आपल्याला हे वांगे भाजत असताना थोडीशी काळजी हीच घ्यायची की 10-15 मिनटं आपण वांगे जे येते भाजण्यासाठी लागतात तर 5-5 मिनटाच्या अंतराने जे येते वांगे जे ते चेक करत राहायचे आणि त्यांची साईड जी ती चेंज करत राहायची जेणेकरून ते एकाच साईडने जळत नाही आणि ते भाजत असताना आपण आपले दुसरेही कामं करू शकतो। त्यामुळे जास्त आपल्याला असं बर्डनही येत नाही की आपल्याला हेच काम करायचे तेच काम करायचे, तर आपण 5 मिनटं पूर्णपणे दुसऱ्या कामाला वेळ देऊन ते काम करू शकतो। तर आता माझं ते वांग्याचं भरीत कसं बनवायचं काय ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। त्यानंतर आता मी आलेले आहे आता आपल्या व्हिडिओच्या एंडवरती आणि आता एंडला मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी जे फ्रूट्स आणले होते ना ते फ्रूट्स मी 1 दिवस अगोदरच छान असे धुवून आणि रेडी करून ठेवलेले। दुसऱ्या दिवशी उपवास हे मोठा उपवास असतो आपला, जे महाशिवरात्रीचा सण जो असतो जो उपवास असतो तो खूप वर्षातनं एकदा येतो, खूप महत्त्वाचा हा दिवस असतो। तर त्या दिवशी पूजाही असते, पूजेबरोबरच आपल्यांना काही महत्त्वाच्या पूजा असतात, त्याच पूजेमध्ये त्याही करायच्या असतात, तर त्याचीही तयारी मी आत्ता करून ठेवणार आहे। तर सगळे फ्रूट्सचे इथे मी धुवून ठेवलेले, पूजेची तयारी करून ठेवलेली, ते सगळे फुलं वगैरे मी फ्रीजला लावून ठेवले। त्यानंतर जे उपवासाचं स्नॅक्स मुलांसाठी आणलेलं होतं तेही एका ट्रेमध्ये काढून घेतलेले। फ्रूट्स जे आहे तेही धुवून एका साईडला काढून ठेवलेले डायनिंग टेबलवर। किराणा शॉपिंग जी केली होती मी तीही आपापल्या जागेवर डब्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे। किचन आणि
जे किचन कट्टा है तो व्यवस्थित आवरून घेतला। त्यानंतर रताळे जे ते मला जेवढे पाहिजे होते उद्यासाठी तेवढे काढून ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले धुऊन आणि साबुदाणा ही मी आत्ता भिजवून ठेवणार आहे। आणि उद्या जसं की मी बटाटवडा जो आहे तो करणार आहे, साबुदाणा खिचडी करणार आहे, तर त्यासाठीची अगोदरची काही प्रिपरेशन आहे ती करून ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने आपण जर आपल्या कामाचं नियोजन करून ठेवलं आणि काही कामं जर अगोदरच करून ठेवले तर आपल्याला वेळेवरती जास्त बर्डन येत नाही आणि आपण खूप व्यवस्थित आपले सगळे कामं जे ते हँडल करू शकतो। तर आता तुम्ही इथे बघू शकता की एक साईड माझे मुलं जे येते त्यांचा होमवर्क करत आहे आणि इकडे मी माझं काम करत आहे। मिस्टर आल्यानंतर फक्त मला त्यांना जे आपण आता मी स्वयंपाक करून घेलेले होते तर फक्त स्वयंपाक गरम करायचे आणि आम्हाला जेवणं करायचे। तर अशा पद्धतीने मी सगळं अगोदरच एक दिवस अगोदर माझं सगळं आवरून ठेवत असते आणि त्यानंतर रात्री झोपण्या अगोदरही मला ही अशी सवय आहे की जे हे अरोमा डिफ्युजर आहे ना ते मी ऑन करत राहते। तर ते ऑन केलेलं आहे आणि वेळ काहीच झालेला नव्हता, थोडंसं उशीरच झाला होता मला संध्याकाळची दिवावती करायला, तर दिवेही अजून चालूच आहे आणि तेच मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। दिवे चालूच आहे आणि त्याचबरोबर मी काय काय तयारी करून ठेवली ते दाखवत आहे। तर ह्या ट्रेमध्ये सगळं उपवासाचे स्नॅक्स आयटम जे आहे ते काढून ठेवलेले आहे, फळं सगळे धुवून ठेवलेले आहे आणि त्यानंतर जे रोट बनवून घेतलेले होते मी ते काही बर्नीमध्ये काढून ठेवलेले वरती मुलांना खाण्यासाठी आणि एक मोठ्या डब्यामध्ये काढून ठेवलेले, रताळे भिजून ठेवलेले आहे आणि साबुदाणाही भिजवलेला आहे। तर अशा पद्धतीने मी माझं नियोजन करीत असते कामात।